सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी संप सुरू आहे आता सध्या आपण आहोत टाकळी खातगाव येथील एका रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर डॉक्टरांच्या मदतीने तर या ठिकाणी औषध उपचार जे आहेत तर ते केले जात आहेत एक आजी आपल्यासोबत आहेत आजी तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात तुम्हाला उपचार मिळाला का लिम लिमगाव गाणा काय उषाबाई पोपट माने तुम्हाला दिलं औषध वगैरे हा हे काय येतच औषध दिले कधी आल्या होत्या आणि लगेच मिळालं का औषध उपचार मी आत्ताच आले आणि लगेच मी अडव मार ते नाही नाही मला अडचण आलीच नाही त्यांनी मला लय मस्त बोल संप चालू uh, झाल्यामुळे हॉस्पिटलचं म्हणजे दवाखान्याच्या कामावर नक्कीच इम्पॅक्ट झाला आहे इथे uh, साफसफाई वगैरे वर परिणाम होतोय त्याचा आणि तरी आम्ही म्हणजे प्रयत्न करतोय की सामान्य जनतेला त्याचा त्रास नको ह्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यांना सेवा मिळावी ह्याचा आम्ही प्रयत्न करतोय Uh, uh, काही कर्मचारी आहेत आज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कर्मचारी आहेत किंवा काही स्वैच्छेने येणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीने हॉस्पिटलचं काम चालू आहे लसीकरण वगैरे काही ठिकाणचं चालू आहे काही ठिकाणचं बंद आहे लव संप लवकरात लवकर संपला तर चार पाच दिवसांच्या गॅपने जास्त फरक पडणार नाही आहे आणि जास्त झालं तर मग नक्कीच इम्पॅक्ट होणार आहे त्याचा काम आता हॉस्पिटल म्हटलं की सगळ्याच गोष्टी इमर्जन्सीच येतात कारण हॉस्पिटल कधी कोविड काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं असेल की ह्याच आरोग्य खात्याने या सरकारी आरोग्य खात्याने सगळ्यात म्हणायचं कारण तुम्हाला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रातले सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स बंद होते फक्त सरकारी यंत्रणा परिचारिका आरोग्य कर्मचारी सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये हिरिरीने काम केलेलं आहे आणि निश्चित जीवावर उदार होऊन काम केलेला आहे तो एक फ्यू जरी मनात ठेवला तर आज त्या व्यक्तींवरती संपाची वेळ का आली ह्याचा सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे की का ही वेळ आलेली वे आहे तर ही वेळ पटकन कशी टाळली जाईल कारण बरेच डिपार्टमेंट आहेत उदाहरणार्थ कॅज्युलिटी आहे आय सी यू विभाग आहे डिलेवरी आहे पोलीस केसेस ज्या मारामारी स्नेक बॉईट पॉयझन ह्या फार इमर्जन्सीच्या गोष्टी आहे इतर तरी गोष्टी आहे आपण कुठल्या तरी क्लिनिकमध्ये जाऊन आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जर सगळं सरकार म्हणते की आम्ही गरीब जनतेसाठी स्थापन झालेलो आहोत तर मला शासनाला एवढंच एक आहे की जर या गरीब जनतेसाठी आहे तर त्या कर्मचाऱ्यांचा विचार तुम्ही फार करू नका की त्यांना पेन्शन दिली जाईल या गोष्टीसाठी पण आजच्या मितीला तरी कुठली तरी एक ठोस कार्यवाही करून पेन्शन योजनेच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन या गरीब जनतेला वेठीस धरण्यापासून फक्त शासनच करू शकते केवळ मंत्री महोदय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब हे दोन व्यक्ती इतके करतबगार व्यक्तिमत्व आहे असा माझा तरी स्वतःचा अभ्यास आहे तर या दोघांनी जर हे ठरवलं तर यातून मध्य मार्ग निघेल आणि गरीब जनता बाहेरचे पैसे प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च अफोर्ड करू शकत नाही या गरीब जनतेचा विचार व्हावा एवढीच माझी आजच्या दिवशी भावना आहे सध्या जर आपण बघितलं तर काम जे आहे तर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू आहे तर मग हे नेमकं कशावरती चालू आहे तर... आता जे चालू आहे त्या विद्यार्थिनी परिचारिका आहेत त्यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट बेस्डचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती हे काम चालू आहे आमचे डॉक्टर बंधू भगिनी जे आहेत तेही ह्या कामामध्ये सहाय्य करतात आणि त्याच्यात अजूनही सांगते खूपच इमर्जन्सी आली तर आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहोत आम्ही शासनालाही सांगितलेलं आहे की बिचारा एखाद्या गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून संपाचा सुरुवातीचा काळ आहे शासनाला थोडा वेळ लागत आहे हे दोन चार दिवस आम्ही प्रशासनाला सहकार्य करत आहोत आम्ही जरी संघटनेमध्ये काम करतोय परंतु वेळेकाळेला एखाद्या गरीब जनतेच्या जीव याच्यामध्ये जाऊ नये म्हणून आम्हीही पुष्कळ त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु हे कधीपर्यंत जर शासनच आम्हाला विठीस धरण्याचा प्रयत्न करतच असेल मग आम्ही शासनाला कुठेतरी संपाच्या मार्गाने जे हत्यार उपसलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटते एकंदर जर बघितलं तर सध्या गरीब जनतेसाठी जरी आम्ही मदत करत असलो तरी भविष्यामध्ये जर शासनाने आमचा विचार केला नाही तर आम्हाला आमचं आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल अशीच भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली सुनील बंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट